सेतु अभ्यास, इयत्ता दुसरी, विषय गणित, दिवस 14वा, घटक संख्यांची ओळख व लेखन, उपघटक 41 ते 50 पर्यंतच्या संख्यांची ओळख व लेखन। आज आपण 41 ते 50 पर्यंतच्या संख्यांची ओळख व लेखन पाहणार आहोत। थोडे आठवूया, या अगोदर आपण कोणत्याही 10 वस्तू एकत्र केल्यानंतर त्यांचा एक दशक होतो हे पाहिलेलं होतं। या ठिकाणी 10 ठोकळे एकत्र असलेले असे 4 मनोरे आहेत आणि सुट्टा एक ठोकळा आहे। म्हणजेच बघा, 10 ठोकळ्यांचे 4 मनोरे असल्यामुळे दशकाच्या घरात 4 येईल, सुट्टा एक ठोकळा असल्यामुळे एककच्या घरात 1 येईल। संख्या तयार होईल 4 दशक 1 एकक 41, अक्षरात लिहूया 41। आता बघा, याप्रमाणेच 41 ते 50 पर्यंतच्या संख्या दशक एकक स्वरूपात व्यक्त करता येतात। याचप्रमाणे बघा, 4 दशक 1 एकक 41 याप्रमाणेच 4 दशक 2 एकक 42, 4 दशक 3 एकक 43 अशा प्रकारे 41 ते 50 पर्यंतच्या सर्व संख्या दशक आणि एकक यांच्या स्वरूपामध्ये व्यक्त करता यायला हव्यात। पुढील घटक पहा, खाली दिलेला तक्ता पूर्ण कर। या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये सुरुवातीला संख्या आहे, त्यानंतर माळा व मणी, त्यानंतर दशक एकक अशा प्रकारचे घटक आहेत। सुरुवातीला बघा, 42 ही संख्या आहे। 42 या संख्येमध्ये 10 च्या 4 माळा व 2 मणी बसतात। 42 मध्ये 4 दशक आणि 2 एकक बसतात। त्यापुढील संख्या आहे 44। 44 मध्ये 10 च्या 4 माळा तर सुट्टे 4 मणी बसतील। 44 चे दशक आणि एकक 4 दशक आणि 4 एकक होतील। पुढील संख्या बघा, या ठिकाणी माळा व मणी दिलेले आहेत। 10 च्या 4 माळा व 7 मणी दिलेले आहेत। म्हणजे बघा, 10 च्या 4 माळा म्हणजे 40 आणि सुट्टे 7 मणी म्हणजे 40 आणि 7, संख्या तयार होईल 47। 47 मध्ये 4 दशक आणि 7 एकक होतात। त्यापुढील उदाहरण आहे बघा, दशक आणि एकक दिलेलं आहे। 4 दशक 9 एकक या संख्या दिलेल्या आहेत। 4 दशक 9 एकक म्हणजे संख्या तयार होईल 49। 49 मध्ये 10 च्या 4 माळा बसतील तर 9 मणी बसतील। अशा प्रकारे या ठिकाणी दिलेला तक्ता बालमित्रांनो पूर्ण करायचा आहे। पुढील घटक पहा, खालील संख्या वाच। या ठिकाणी 41 ते 50 पर्यंतच्या संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्यांचे आपण वाचन करूया। 41 अक्षरात दिलेलं आहे खाली, 41, 42, 42, 43, 43, 44, 44, 45, 45, 46, 46, 47, 47, 48, 48, 49, 49, 50, 50 अशा प्रकारे दिलेल्या संख्यांचे वाचन करायचे आहे। हे मला समजले? या ठिकाणी बघा, 41 ते 50 संख्या क्रमाने सांगता व लिहिता यायला हव्यात। त्याचप्रमाणे पुढची, मागची व मधली संख्या लिहिता व सांगता यायला हवी। पुढील घटक पहा, थोडी उजळणी, खालील तोरण पूर्ण कर। या ठिकाणी एक तोरण दिलेलं आहे। या तोरणावर 42 आणि 47 अशा प्रकारचे अंक मध्यभागी दिलेले आहेत। राहिलेले अंक बालमित्रांनो तुम्ही पूर्ण करायचे आहेत आणि या ठिकाणचा केलेला अभ्यास तुम्ही वहीवर सोडून तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवायचा आहे। धन्यवाद।